नारी गौरव है, नारी अभिमान है, नारी ने ही रचा यह विधान है। हमारा नतमस्तक इसको प्रणाम है, नारी शक्ति। ये लक्ष्मी, ये सरस्वती, यही दुर्गा का अवतार है, ये अनुसया, यही सावित्री, यही काली रूप का वैभव है नारी शक्ति। लक्ष्मीबाई जैसा साहस इसमें, मीराबाई जैसा प्रेम है, पद्मावती जैसा जौहर इसमें, दुर्गावती जैसा पराक्रम है नारी शक्ति। नमस्कार, मी सृष्टि पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। नवरात्र उत्सवानिमित्त आज आपण स्वराज्य मराठी न्यूज चॅनल आणि ग्रुप ऑफ मीडियाच्या माध्यमातून नारी शक्तीचा गौरव करणार आहोत। आपापल्या क्षेत्रामध्ये कौतुकास्पद कामगिरी केलेल्या विविध आणि वलय निर्माण करणाऱ्या विविध दुर्गांना आपण भेटणार आहोत। मानवी जीवनात संस्काराला अनन्यसाधारण महत्व आहे। संस्कार करण्याची मोठी जबाबदारी प्रत्येक कुटुंबातील स्त्रीवर असते। असं म्हटलं जातं की जिजाऊ नसती तर शिवबा घडला नसता आणि स्वराज्यही निर्माण झालं नसतं। आपल्या मुलावर चांगले संस्कार करून आपल्या कुटुंबाचा लौकिक वाढवणाऱ्या एका नारी शक्तीची कहाणी आज आपण पाहणार आहोत। श्रीमती शारदामाई शिवाजीराव पाटील यांचा जन्म पलूस तालुक्यातील अंकलखोप या गावी झाला। घरची परिस्थिती तशी उत्तमच। त्यांचं प्राथमिक शिक्षण अंकलखोप येथील जिल्हा परिषद शाळेत झालं। माध्यमिक शिक्षण भगतसिंग हायस्कूल अंकलखोप येथे झाले। 11वी पर्यंत त्यांनी शिक्षणाचे धडे गिरवले। सन 1972 साली आष्टा येथील प्रगतशील शेतकरी शिवाजीराव पाटील यांच्याशी त्यांचं लग्न झालं। लग्नानंतर पती शिवाजीराव पाटील यांना त्यांनी मोलाची साथ दिली। एकत्र कुटुंबात संसार करताना त्यांनी आपली मुले झुंजारराव पाटील आणि राजू पाटील यांच्यावर संस्कार केले। झुंजारराव पाटील हे MSc ऍग्री झाले तर राजू पाटील हे ग्रॅज्युएट झाले, ते केवळ शारदामाई पाटील यांच्या पाठिंब्यावरच। पतीच्या निधनानंतर सौ शारदामाई पाटील यांनी कुटुंबाची जबाबदारी लीलया पेलली। पाटील कुटुंबियांना एका उंचीवर नेताना त्यांनी आष्टा शहर आणि परिसरात पाटील कुटुंबियांचा दबदबाही निर्माण केला। श्रीमती शारदामाई पाटील यांनी केलेल्या संस्कारांच्या जोरावर झुंजारराव पाटील जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बनले, तसेच आष्ट्याचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती म्हणूनही त्यांनी आदर्शवत काम केलं। स्वर्गीय विलासरावजी शिंदे यांच्या निधनानंतर आष्टा पालिकेची सर्व जबाबदारी झुंजारराव पाटील सांभाळत आहेत। एक आदर्श राजकारणी, समाजकारणी म्हणून त्यांनी नावलौकिक कमावला आहे। राजकारणासारख्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या क्षेत्रात झुंजारराव पाटील यांनी आपली स्वच्छ प्रतिमाही जपली आहे। तर राजू पाटील यांनी कृषी क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे। उदयोन्मुख उद्योजक म्हणूनही राजू पाटील यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। झुंजारराव पाटील आणि राजू पाटील यांच्या वाटचालीत श्रीमती शारदामाई पाटील यांनी मोलाचं योगदान दिलं आहे। श्रीमती शारदामाई पाटील यांनी शिवाजीराव पाटील अप्पा नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आहे। या माध्यमातून शहर आणि परिसरातील सामान्य माणसाला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याचाही प्रयत्न सुरू आहे। शारदामाई पाटील यांच्या संस्काराच्या बळावरच आज त्यांची नातवंडे ही उच्च शिक्षण घेत आहेत। हे सर्व करत असताना त्यांनी कुटुंब एकत्र राहण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। सोनराज ग्रामीण विकास मंडळ इस्लामपूर यांच्या वतीने श्रीमती शारदामाई पाटील यांना आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे। आष्टा शहर आणि परिसरात श्रीमती शारदामाई पाटील यांची एक आदर्श माता म्हणून ओळख निर्माण झाली आहे। त्यांनी केलेल्या आजवरच्या कार्याचा विचार करून ग्रुप ऑफ मीडिया आणि स्वराज्य मराठी न्यूज चॅनल यांच्या वतीने श्रीमती शारदामाई पाटील यांना नारी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे। नमस्कार, माझं नाव श्रीमती शारदाताई शिवाजीराव पाटील, राहणार आष्टा। माझं माहेर अंकलखोप। अंकलखोप मराठी शाळा मळी भागमध्ये झाली 5वीपर्यंत, परत माझं भगतसिंग हायस्कूलमध्ये शिक्षण झालं 11वीपर्यंत। माहेर माझं शेतकरी, सधन शेतकरी कुटुंब होतं।
त्यामुळं मला शेतीची खूपच आवड आहे. मला दोन मुलं, एक झुंजाराव आणि एक राजू, दोन्ही मुलांना शिक्षण द्यायचं असं आम्ही ठरवलेलंच होतं. त्यामुळं दोन्ही मुलं उच्च शिक्षित केली. दादा अग्रिकल्चर MBA आहे. राजू MA इंग्लिशमधून MA झाला आणि त्याला नंतर वकील कोर्साला गाठला. आणि सगळं व्यवस्थित असताना अचानकच मालकांचा अपघात झाला. त्यामध्ये मालकांचं निधन झालं आणि सगळं असं इतका मोठा आघात झाला, इतकं ही झालं, त्यातनं सावरणं कठीणच झालं. मग दादा जिल्हा मध्यवर्ती बँकेत सर्व्हिसला लागला होता 6 महिने अगोदरच. राजू लॉच्या दुसऱ्या वर्षाला होता. दोन्ही मुलांची लग्न झाली होती तरी राजूला लॉला गाठला होता. दादा सर्व्हिसला होता दादा. आणि असं अचानक झाल्यामुळं एकदमच असं आम्हाला मालकांनी काहीच ह्यातलं म्हणजे अगदी सुखात ठेवलं होतं. आम्हाला ह्यातलं काहीच कळून दिलं नाही. त्यांची ते शेती बघत होते, धंदा बघत होते, त्यांच्या जीवावर आम्ही अगदी सुखी होतो. पण अचानकच असा घाला आल्यामुळं अचानकच आम्हा तिघाला इतकं दुःख झालं. त्याचंही आम्हा तिघांना काहीच सुचना. मग दादानं नोकरी सोडायचा विचार घेतला, राजूनं कॉलेज सोडायचा विचार घेतला आणि राजू शेती करू लागला. दुकान होतं, धंदा बघितला राजू बघू लागला. आणि दादाला राजकारणाची आवड होती. दादा राजकारणात गेला. सुरुवातीला जरा कठीण झालं आम्हा तिघांनाही, पण आम्ही तिघांनीही निश्चय केला होता तिघं आपण फुटायचं नाही. मुलांनी एकामेकाने वचन घेतलं, मला वचन दिलं. मालकांचं आमच्या तिघावर खूप प्रेम होतं. आमच्यासाठी इतकं तिने के करून ठेवलेलं आहे, त्यामुळं त्यांची आम्हाला सतत आठवण होत असते. मुलांनाही अजिबात विसर पडत नाही मालकांचा. मुलंही कर्तृत्वात निघाले आहेत. मुलांनी सगळं व्यवस्थित केले, धंदा काढला, रान घेतले, राजकारण चांगलं आहे. दादाही राजकारणात चांगलाही झाला आहे, सेटल झाला आहे.